सेकंड इयर मेडिकल स्टुडंट आहे PMSला आणि मला गायनोकोमास्टियाचा प्रॉब्लेम आहे. तर मला 3 वर्षाआधी कळलं की असा इश्यू आहे मला, आणि तेव्हा मला काही एवढं वाटलं नाही. मला वाटलं एक्झरसाईज वगैरे केली ते चाललं जाईल किंवा थोडं जिम वगैरे केलं, कारण की त्यावेळेस माझं वेट जास्त होतं. मग नंतर हळूहळू मी थोडं एक्झरसाईज वगैरे करायला लागलो, वेट कमी होत गेलं, पण त्या चेस्टवरचं जे फॅट होतं ते कमी नाही, ते कमी नव्हतं होत. मग मला वाटलं की आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. तर जेव्हा मी कन्सल्ट केलं तेव्हा मला कळलं की याला फक्त सर्जरी हाच एक ऑप्शन आहे, मेडिकेशन घेऊन वगैरे काही होत नव्हतं. मी थोडी आयुर्वेदिक पण मेडिसिन्स घेतल्या पण त्याच्यानी काही रिझल्ट्स येत नव्हते. मग मी डॉक्टर नेरकर यांच्याकडे आलो आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलं की सर्जरी करावी लागणार आहे. गायनोकोमास्टियामुळे मला काही असं फिजिकल पेन वगैरे एवढं काही झालं नाही, पण सोशली मला फार थोडी लाज वगैरे वाटायची. मित्रांसोबत स्विमिंगला वगैरे जायला जमायचं नाही किंवा कुठे ट्रिपला जायला जमायचं नाही. जिममध्ये पण थोडे व्यवस्थित कपडे घालताना यायचे आणि टी शर्टचा पण प्रॉब्लेम राहायचा. बाईक राईडला जायचो तेव्हा पण थोडंफार वाटायचं मला. मग म्हणून मी ठरवलं की सर्जरी करूनच घ्यावी लागणार आहे. आणि सोशली मला जास्त एवढं मित्रांसोबत फिरता नव्हते यायचं, नेहमी असं शर्ट कवर करून शोल्डर डाऊन करून तसं चालावं लागायचं, आणि त्याच्यामुळे माझं पॉस्चरही तसंच होऊन गेलं आहे, शोल्डर डाऊन करूनच चालावं लागतं. मी सर्जरीसाठी ऑप्ट केलं. एक महिना झाला आहे सर्जरीला गायनोकोमास्टियाचा. तर आता सर्जरीनंतर मी कोणते टी शर्ट्स वगैरे घालू शकतो, वेस्ट घालू शकतो, आणि बाहेर जातानाही मला काही त्रास होत नाही, बाईकही चालवताना काही वाटत नाही. आधी फार ऑकवर्ड वाटायचं, तिथं फॅट होता त्याच्यामुळे ते थोडं वेगळं दिसायचं, सोशली थोडं कनेक्ट नव्हतं होत आहे. आणि फ्रेंड्समध्ये पण ज्यांना काही तेवढी इन्फॉर्मेशन नसते गायनोकोमास्टियाबद्दल वगैरे, तर तेही असे मजाक वगैरे घेतात, त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स पण खूप कमी होऊन जातो. आणि हे मला लवकर कळालं आणि मी इथे आकार हॉस्पिटलमध्ये आलो आणि मग सरांनी मला सांगितलं की मसाचं सर्जरी वगैरे करावं लागणार आहे, आणि ती एकदम व्यवस्थित झाली आणि मला आता काहीच त्रास नाही त्याचा. आता एक्सरसाइजही करू शकतो मी एक महिन्यानंतर, माझं जसं बॉडी करायची असेल त्या हिशोबाने एक्सरसाइजही करता येतो. आणि डायटचाही काही इश्यू नाही आहे, फक्त गारमेंट जो आहे तो आपल्याला एक पिरियडसाठी घालावा लागतो,